माझ्या बाबतीत म्हणाल तर जरी मी वर्षा उजगावकर म्हणून बाहेरच्या जगात असली, तिथे मी एकटी होते. नक्कीच एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला बरोबर आणि जर त्याला त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त झालं आणि पश्चाताप प्रायश्चित्त नाही पश्चाताप झाला आणि मनापासून पश्चाताप झाला तर का नाही आपण क्षमा करायची. बिग बॉसच्या घरात जायचं म्हणून मी हे हा बुरखा किंवा हा जो मास्क आहे तो मी घेऊन गेले नाही आहे, हा मास्क नाही आहे, हे खरं आहे आणि हे त्यांना हळूहळू कळायला लागलं. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन बिग बॉसच्या घरामध्ये राहणं फक्त राहणं नाही तर बिग बॉसच्या घरामध्ये नाव कमवणंसुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि मी ज्या अभिनेत्रीला लहानपणापासून बघतो, ज्या अभिनेत्रीला लहानपणापासून मी चित्रपट बघत आलो आहे, त्या अभिनेत्रीचा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. थोडासा नर्वसनेस आहे पण खरंच मला भयंकर आवडलं आहे की भले ट्रॉफी नाही मिळाली पण प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलंच आहे, ते पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या दिवसापर्यंत. वर्षात एक असतं ना की संधी चुकते हुकते पण एक मनाला समाधानसुद्धा असतं की प्रेक्षकांनी मला पाठीशी घातले. दरवेळेला जेव्हा जेव्हा नॉमिनेशनमध्ये आले तेव्हा त्या प्रेक्षकांनी मला वाचवलं आहे आणि ते फक्त प्रेम नाही आहे तर तेवढा त्यांचा विश्वाससुद्धा आहे. बिग बॉसचं घर खरंच फक्त आवाज गोंगाट करून करण्यासारखं आहे की त्याच्यामध्ये खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मला बघायला नाही मिळाल्या. हो, कारण बिग बॉसचं घर म्हणजे फक्त आरडाओरडा हे भांडणं असं नाही आहे, ते नॉर्मल घर आहे. एरवी आपण सकाळी उठतो, ब्रेकफास्ट करतो, नाश्ता करतो, जेवतो, हे करतो, तर तसंच आहे ते. पण फक्त काय होतं, तिथे कुणीतरी आपल्या वाटेला जातं, मुद्दाम होऊन जातं. म्हणजे आपल्याला कसं वाटतं बाहेरच्या आयुष्यात मी कुणाच्या भानगडीत पडत नाही, माझ्या भानगडीत कुणी पडू नये आणि जर पडलं तर मी ऐकवते. आणि मग समोरचा एक तर ऐकत जर नसला तर आपली सपोर्ट सिस्टीम असते आपल्याबरोबर, आपल्याबरोबर कोणतरी असतं आपल्या बाजूने भांडणार. मग मी जर माझं व्यवस्थित भांडू शकले नाही कोणतरी भांड. पण तिथे असं आहे की सगळ्या गोष्टींना तुम्हाला एकट्याला तोंड द्यावं लागतं. तिथे पण ग्रुप होते, हितचिंतक होते एकमेकांचे. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर जरी मी वर्षा उजगावकर म्हणून बाहेरच्या जगात असली तिथे मी एकटी होते. त्यामुळे माझा जो इंडिव्हिज्युअल गेम होता त्या भूमिकेमध्ये राहून त्या घरात राहणं सोपं नव्हतं. आणि मागे वळून बघताना मला असं वाटतं की मी ते समाधान वाटतं मला त्याच्याबद्दल की मी समर्थ होते, समर्थपणे ती पेरली. आणि ज्या तटस्थ वृत्तीने मी घरात प्रवेश केला त्याच तटस्थ वृत्तीने मी प्रस्थान केलं. बरं, तर मला एक गोष्ट आवडली की ह्याच्या आधीसुद्धा मी जेवढे पण बाकीचे बिग बॉसचे कंटेस्टंट जे घराच्या बाहेर गेले त्यांनासुद्धा विचारलं तर त्यांचं उत्तर खरंच वेगळं होतं की अरे नाही, अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे होतो, अजून थोडे दिवस राहायला पाहिजे होतो. पण मला तुमचं उत्तर आवडलं की मी समाधानी आहे माझी पाठीमागची जर्नी बघता. घरामध्ये खूप सारे असे नवीन मित्रसुद्धा तुम्हाला भेटले, काही मित्र बनलेले जे शेवटी शेवटी येऊन थोडेफार लांबसुद्धा गेले. आम्ही शेवटच्या दिवसामध्ये ना जानेवारी तुमचं समीकरण खरंच खूप सुंदर असं समीकरण बघितलं, कारण का जाता जाता तुम्ही खरंच गोड अशी तिला मिठीसुद्धा मारलीत. पण कधी कधी जो प्रेक्षकवर्ग आपल्यावर प्रेम करतो तोच प्रेक्षकवर्गांना याच गोष्टीला घेऊन थोडं निगेटिव्हसुद्धा होतं की अरे वर्षाताईंनी एवढं जवळ नव्हतं करायला पाहिजे होतं, ती त्यांना काय काय बोललेली त्याचं भान राखलं पाहिजे होतं. खरे म्हणजे कलाकार जरी असलं तरी वर्षाताईंनी त्यांची डिग्निटी कधीच सोडली नाही, पण हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं. एक वर्षा उजगावकर अभिनेत्री म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे तुमचं काय मत आहे? माझं मत निश्चितच वेगळं आहे. मला असं वाटतं की जरी एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला बरोबर आणि जर त्याला त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त झालं आणि पश्चाताप प्रायश्चित्त नाही पश्चाताप झाला आणि मनापासून पश्चाताप झाला तर का नाही आपण क्षमा करायची? कारण समोरचा माणूस जर मनापासून मागत असेल माफी आणि मग त्याचं वागणं, हा एकदा माफी जसं निकीने माझी माफी मागितली, परत गुन्हा केला, परत माफी मागितली, त्याला हे नाही म्हणत ना. पण ह्या व्यक्तीने एकदा माझी माफी मागितल्यावर माझा परत गुन्हा नाही केला ना, मला परत काही वाईट साईट नाही बोलली ती. कारण आपण जेव्हा क्षमा करतो ना तेव्हा आपण आपल्याला मोकळं करतो. कारण जेव्हा आपण अडी ठेवतो कुणाबद्दल आपल्या मनात ते थोडंसं एक धडपण येतं मनावर की नाही म्हणजे मला हे. पण एक आहे, त्या घरात असताना सकाळी जरी आमची भांडणं झाली मी संध्याकाळी त्या व्यक्तीशी अतिशय नॉर्मल बघायचो. त्यामुळे हेही जनतेने पाहिलंय की अरे सकाळीच तर यांची कडाक्याची भांडणं झाली, आता ते बरोबर बसून जेवतायत, तिला शेअर करतायत काहीतरी तिच्या बरोबर असं किंवा त्याच्या बरोबर. त्यामुळे कुणाबद्दलही मी तसा द्वेष मनात ठेवलाच नाही. ह्याच्यावरून ज्या तुमच्या ग्रुपमध्ये त्यांचा सुद्धा रोष होता की अरे वर्षात असं कसं करतात, आधी सकाळी जर सांगा वाईट होतं आणि आत्ता लगेच बोलायला कशा लागल्यात, ह्या गोष्टी सुद्धा खूप दोन्ही ग्रुपमध्ये चालायच्या. तर खूप लोकांना असं वाटतं की वर्षात फेकच वागतात, वर्षात ह्याच करतात त्याच करतात करून.
हो, सुरुवातीला अरबाज आणि वैभवला असं वाटायचं की माझं जे वागणं आहे ते अत्यंत नाटकी आहे. ते म्हणायचं की तुम्ही अभिनय करताय, इतका संयम कुणाला असतो का, अशा पद्धतीचं गोड 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 कोणी वागतं का. बिग बॉसच्या घरात जायचं म्हणून मी हे हा बुरखा किंवा हा जो मास्क आहे तो मी घेऊन गेले नाही आहे, हा मास्क नाही आहे, हे खरं आहे. आणि हे त्यांना हळूहळू कळायला लागलं. तेव्हा वैभवसुद्धा एकदा बोलला की खरंच हो, हे आम्हाला खूप उशिरा कळलं की त्यांचं वागणं हे खरं आहे, कारण बाहेरच्या जगातसुद्धा मी अशीच आहे. त्यामुळे मला त्याचं काही आता कुणी काय आहे, लोक काहीतरी बोलणारच, त्याला आपण कसं थांबवणार. पण मी माझ्या बाबतीत म्हणाल तर मी कधीही तो बुरखा पांघरला नाही किंवा तो मास्क कधीच वापरला नाही. मला खरंच खूप भारी वाटतं, तुर्तास मी ते थांबतो, कारण का खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळी तुमच्यासोबत गप्प मारचे आहेत. शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल की बिग बॉसचा विनर आता लवकरच आम्हाला कळणारच आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप लोकांची नावं आहे, तुमच्या मनामध्ये सुद्धा खूप लोकांची नावं असतील, पण पर्सनली एक प्रेक्षक म्हणून जर तुम्हाला कोण विनर व्हायला आवडेल ते सांगणं खरंच कठीण आहे, फार कठीण आहे. त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे, नक्कीच. नाही, नमस्कार. लवकरच आपल्याला विनर कोण आहे ते कळायला मिळेलच. पुन्हा एकदा वर्षाचा खरंच खूप भरडा, माझा पहिला इंटरव्ह्यू आहे, मला जे बोलवलं की नर्वसनेस वाटत होतं, पण तुमच्यासोबत गप्पा मारून तो नर्वसनेस पूर्णपणे बंद झाला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आणि आम्हाला यानंतरची तुमची एक नवीन जर्नी बघायला खरंच खूप आवडेल. थँक्यू. ती फार महत्त्वाची आहे, कारण कसं आहे, आम्हाला आता मी फार आतुर आहे की सेकंड इनिंग्स माझं सुरू झालेलं आहे याच्या आधी, तर ते आता मला पुढे न्यायचं आहे. क्या बात आहे, नक्कीच नक्कीच नक्कीच.